Manchester, Big Ben, California. 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 हो गया? उत्तर बराबर है का? बराबर है. दूसरा प्रश्न. चित्रकलेतील प्राथमिक रंग. पिवळा, लाल, हिरवा, निळा. पिवळा. पिवळा. खात्री आहे का नाही? खात्री आहे, नक्की. बघूया उत्तर बरोबर आहे का. बरोबर आहे. तिसरा प्रश्न. ग्रीक विचारवंत पायथागोरस, प्लेटो, झरतृष्ट, आर्किमिडीज. झरतृष्ट. बघूया उत्तर बरोबर आहे का. बरोबर आहे. वा, तुम्ही दोघांनी तिन्ही उत्तर बरोबर दिलेली आहेत. केदार, पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील जलदुर्ग मुरुड जंजिरा, खांदेरी, भुदरगड, सिंधुदुर्ग. भुदरगड. भुदरगड. बघूया उत्तर बरोबर आहे का. बरोबर आहे. पुढचा प्रश्न. क्रीडा पुरस्कार ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार. बघूया उत्तर. बरोबर उत्तर आहे. तिसरा प्रश्न. राम गणेश गडकरी लिखित नाटके. एकच प्याला, भावबंधन, प्रेमसन्यास, नटसम्राट. एकच प्याला. तू उत्तर देताना जरा चेहरा असा असा केलास, तुला खात्री नाही आहे? नाही आहे, खात्री नाही आहे. खात्री नाही आहे? नाही. वाचली आहेस यापैकी कुठली नाटकं? पाहिली आहेस? नाही. नाही. आपण बघूया बरोबर उत्तर काय आहे. नटसम्राट हे विवा शिरवाडकरांनी लिहिलेलं नाटक आहे. बाकी तिन्ही नाटकं गडकऱ्यांची आहेत. हरकत नाही. पण एकूण जे मी 9 प्रश्न विचारले त्यापैकी 8 उत्तरं बरोबर दिलेली आहेत. व्हेरी गुड, फर्स्ट क्लास. या फेरीत तुम्हाला काय काय आकडे मिळाले ते आपण बघूया. विजय. तीन. निखिल. तीन. केदार. दोन. आपण पुढची फेरी लगेच खेळणार आहोत, पण थोड्या वेळाने खेळणार आहोत. लवकरच भेटूया एका छोट्याशा किंचितच्या ब्रेक नंतर. माझं गडबड आहे. काय? 7,500. 7,500. पण माझं गडबड आहे असं त्यांच्याकडे बघून काय म्हणा? उत्तर मला माहितीये का त्यांना माहिती? नऊ प्रश्नांपैकी 8 प्रश्नांची उत्तरं बरोबर. आपण लगेच वळूया पुढच्या फेरीकडे. ही जी पुढची फेरी आहे आपल्या पहिल्या भागातली, ती आहे सगळ्यात जवळची संख्या ओळखण्याची. म्हणजे मी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर एक संख्या असेल. ती जर संख्या माहिती असेल आणि तुम्ही ती बरोबर दिली, प्रश्न वेगळा. परंतु हा प्रश्न मी तिघांनाही एकत्रित विचारणार असल्यामुळे जो कोणी तुमच्यापैकी त्या बरोबर उत्तराच्या सगळ्यात जवळची संख्या सांगेल तो या प्रश्नाचा विजेता ठरणार आहे किंवा त्याला पॉइंट मिळणार आहे. ठीक आहे, करूया सुरुवात.
बिल्कुल। बाजी प्रभू देशपांडे यांनी लढविलेल्या पावनखिंडीला जुलै 2010 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? 300। निखिल 450। 450। केदार 360। 360 बरोबर उत्तर काय आहे आपण बघूया। 350। 350 हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची किती भौगोलिक विभागात भाषिक रचना करण्यात आली? विजय 5। निखिल विजयच्या 5 मध्ये 1 6 6 बरं। निखिल सरकत 6 6 त्या पटकन मोजून बघितलं करून बघितलं काय केलं? मोजून बघितलं। मोजून बघितलं बघूया बरोबर उत्तर काय आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा 6 हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने किती पदके मिळवली होती? बघूया बरोबर उत्तर काय आहे। तुमच्यापैकी एकाचं उत्तर एक्झॅक्ट आहे, जवळ असं नाही एक्झॅक्ट आहे, कोणाचं एक्झॅक्ट आहे असं वाटतं? केदार तू हात वर करता करता थांबलास, काय तुझं एक्झॅक्ट आहे असं वाटतं तुला? हो कशावर ना, तो आकडा एवढा युनिक आहे, 101 लक्षात राहणार काय? तुम्हाला लक्षात आहे की तेव्हा तेवढे मिळालेले, जनरली भारताला कुठल्या याच्यात एवढी पदकं मिळालेली तेव्हा ते लक्षात आहे मला, आणि नुकतंच झालंय मागच्या वर्षी। 101 हे बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, अमेरिकेतल्या अमेझॉन नदीची लांबी किती किलोमीटर आहे? विजय 836। ओके 836। निखिल 752। 752 माझं गडबड आहे काय? 7,500। 7,500 पण माझं गडबड आहे असं त्यांच्याकडे बघून काय म्हणा? उत्तर मला माहितीये का त्यांना माहिती? तुम्हाला माहिती? मलाही अजून माहिती नाही। माहिती आहे आपल्या कम्प्युटरला, त्याला विचारूया खरं उत्तर काय आहे। आता विचार, 6,400 उत्तर आहे आणि तुझं उत्तर सगळ्यात जवळ आहे। सगळ्यात जी लांब नदी आहे ती नाईल आहे आणि ही 2 नंबरची नदी आहे। पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने सलग किती एक दिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे? yeah? 40। निखिल या बाबतीत ज्ञान अगदी सामान्य आहे, त्याच्यामुळे 3 उत्तर टाकलेलं आहे। 3 उत्तर टाकलेलं आहे बरं। केदार 21। 21 बघूया बरोबर उत्तर काय आहे। काय बरोबर आहे? बरं उत्तर बरोबर आहे, तू म्हणतोय तर बरोबर आहे बाबा। आता काय 21 बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे सर्व धर्म परिषदेत पहिले भाषण दिले ते वर्ष कोणते? विजय
1825. निखिल 1832. 1832. केदार 1870. 1870. बघूया बरोबर उत्तर काय आहे. 1893 बरोबर उत्तर आहे. आणि त्यामुळे केदार तू बऱ्यापैकी जवळ आहेस. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न.